आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे। कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी रस्ता रोको करत कृषी कायद्या विरोधात आपला निषेध नोंदवला आहे। शेती कशी करायची हे तरी याला माहित आहे का असा सवाल करत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्ला बोल केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, अदानी अंबानी फायद्याचे आहेत का असा जळजळीत सवाल यावेळी सत्वशीला चव्हाण यांनी केलेला आहे। कराड येथील कोल्हापूर नाका येथे रस्ता रोको आंदोलनात आज त्या सहभागी झाल्या होत्या। कांडीला लावायचं का वरती शेंड्यापासून लावायचं त्याला ते तरी कळते काय? तो उसाला डोळे असतात, कांडी कशी लावायची त्याला माहीत तरी आहे का शेती कशी करायची? आणि ह्यो कायदे करायला चाललाय, तुझं कायदे करणारे बसले सगळे एसीवाले, त्यांना खाली जमिनीत काय आहे ते दिसतंय का? नाही दिसत। आणि हे आमचे कायदे करणार इथं बसलेत आंदोलनामध्ये सगळे शेतीमध्ये तज्ज्ञ लोक आहे, त्यांचा विचार मांडून त्यांचं ऐकून घेऊन तुम्ही कायदे करा ना। आम्ही नाही म्हणत नाही कायद्याला, आम्ही कायद्याच्या विरोधात नाही आहे, पण तो कायदा व्यवस्थित असायला पाहिजे। आमच्या पोटावरती सुरी मारणारा नसायला पाहिजे किंवा गळ्यावरती। हां, शेवटी कायदे कुठल्याही देशासाठी त्या देशाच्या भल्यासाठी होतात, मान्य आहे तुम्हाला हो का नाही? हां, मग हा कायदा तुम्हाला वाटतोय आमच्या आमच्या फायद्यासाठी आहे का कॉर्पोरेटच्या फायद्यासाठी आहे का अडाणी आणि अंबानीसाठी आहे? तुम्हाला माहीत आहे हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये त्यांनी एवढ्या जमिनी घेऊन गोदान केले अडाणींनी, हे सगळे तिथले ॲपल बेल्ट, तिथले फळाचा बेल्ट सगळे त्यांनी तिथं त्यांनी एसीच्या ट्रक्स केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ही फळं ते घेतात आणि आपल्या गोडाऊनला नेऊन टाकतात। तुम्ही तीच फळं जी शेतकऱ्याकडनं 3 रुपयाला घेतली असतात तो 100 रुपयाला विकतो, आणि 2 दिवसात ती सडतात बाहेर आली की त्या ह्याच्यामधनं टेम्परेचरमधनं, ती तुम्ही 2 दिवसात खाल्ली नाही तर ती सडतात। म्हणजे तुमच्या खिशात तर गेलं ते गेलं, शेतकरी मेला तो मेलाच, फायदा कोणाचा आहे? मी कुठला कायदा मोडला नाही आहे, मी सत्य बोलते। आणि मी जर त्यांना वाटत असेल की मी त्यांचा कायदा मोडलाय तर द्या फ्रीडोर। आंदोलनाची या पुढील दिशा काय असेल आपली? कायदा रद्द झाला नाही तर मरस तोपर्यंत उभा राहू, आमचा कायदा बदला। पण भाजपचे नेते म्हणत आहेत की शेतकरी दिल्लीत बसले आतंकवादी नाही, ते बोलत आहे त्यांच्याच लोकांनी मध्ये घुसपेटी खातून आमचं आंदोलन जे शांत होतं तिथं गडबड करायचं, त्यांनीच हा हातान पाखंड वापरलेला आहे। आणि ते सातत्याने खोटं बोलतात आणि त्याला खरं करायला पोट्याने ओरडून ओरडून एक गोष्ट सातत्याने सांगून सांगून त्याच्यामध्ये सत्य नसतं, सत्यासाठी पुढ्यापर्यंत जावं लागतं आणि शोध लावावा लागतो। न्यायालय न्यायाधीशसुद्धा विचार करून त्यांनी न्याय अंमलात आणायचा का नाही विचार करा, पण कायदे सगळे बनतात पार्लमेंट हाऊसमध्ये। ते म्हणतात की आम्ही तुम्हाला 2 महिने सुट्टी देऊ, मग तुम्ही दुसरे कायदे आणा। कायदे बनवायचं काम आमचं नाही आहे, कायदे बनवायचं काम ज्याला आम्ही प्रतिनिधी निवडून देतो आणि तिथं जाऊन जो बसतो तिथे त्याचं डोकं वापरून त्यांनी कायदे बनवायचे, पण त्याचे पाय जमिनीवर नाही आहे तर तो कसलेच कायदे बनवणार ना, तो चांगले कायदे कसा बनवू शकतो? आज या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी आज इथं रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी एकत्रित जमा झालेलो आहोत। आपण गेले अनेक दिवस पाहत आहात की ह्या केंद्र सरकारने म्हणजे बीजेपी सरकारने या मोदी सरकारने सर्वसामान्य महिला भगिनींचं सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आखलेला आहे। खरं तर आपण सर्वच म्हणजे ह्या सर्व जगच करोनाच्या घाईमध्ये सध्या करोनाची परिस्थितीतून जग जात असताना थोडासा त्या जनतेला केंद्र सरकारने
या मायबाप सरकारने दिलासा द्यायची गरज होती, परंतु केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे. प्रत्येक वेळेस अगदी दर महिन्याला नाही तर दर आठवड्याला केंद्र सरकार या गॅस सिलेंडरच्या दरवाढ स्तरावरती आज चक्का जाम आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे. संपूर्ण भारत देशामध्ये जो जो कोणी अन्न खातो त्यांनी किसानांच्या बरोबर आपली सॉलिडॅरिटी दाखवली पाहिजे, किसानांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. ज्या पद्धतीचं दमन, अन्न पाणी तोडणं, किळे मारून तिथलं सगळी रसद बंद करणं, ज्या पद्धतीचं एक जेल प्रकारे गाजीपूर असेल किंवा शाहजहानपूर असेल किंवा सिंगू बॉर्डर असेल या ठिकाणी एका प्रकारचं जेल जे सरकारने निर्माण केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी प्रत्येकाने शेतकऱ्याच्या बरोबर राहिलं पाहिजे असं आवाहन करण्यात आलं. त्याप्रमाणे आज सातारा इथे सर्व पक्षामध्ये शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, महिला संघटनेच्या महिला सगळ्याजणी असतील, शिवसेना त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस या सगळ्यांच्या माध्यमातून आज इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. ज्या ज्या ठिकाणी माणसं उभी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी तिथे तिथे रस्ता रोखलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने अजूनही महात्मा गांधींना मानणारा हा देश आहे आणि म्हणून अजूनही आम्ही संयमाने शांततेच्या मार्गानेच या सगळ्या दमनाचं आणि या सगळ्या हिंसेचं आणि या सगळ्या शोषणाचं प्रत्युत्तर देतो आहे. मोदींना अजूनही विनंती आहे, जीवापाड लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला एवढी मोठी मेजॉरिटी दिली, अजूनही प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, इगोचा प्रश्न करू नका. शेतकरी विरोधी तिन्ही कायदे, काळे कायदे मागे घ्या. जगभरामध्ये देशाची छितू होती आहे त्याच्या संदर्भातही शांतपणे विचार करा आणि अजूनही वेळ गेलेली नाही, काळे कायदे मागं घ्या असं आम्ही या चक्काजामच्या माध्यमातून मोदींना सांगू इच्छितो. शेतकरी विरोधी कायदे आणि शेतकरी विरोधी सरकार याची प्रतिमा जगभरात करून घेतलेली आहे. ते सावरण्यासाठी म्हणून गेली 70 दिवसापेक्षा जास्त कालावधी शेतकरी असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये जिथं 100 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले, तरी बी जर त्या यांना आजपर्यंतच्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या स्वातंत्र्य चळवळीनंतरचा सगळ्यात मोठा लढा आज ह्या इथं झालेला आहे, पण तरीबी या शासनाला जर अक्कल येणार नसेल तर यांचं डोकं ठिकाणी आणण्याकरता आज जवळपास महाविकास आघाडीसह अनेक पक्ष, अनेक विविध संघटना आज चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे. आज ह्याच्यापेक्षा मोठा उद्रेक होणार नसेल. कोरोनामुळं थोडेसे माणसं संयमानं शेतकरी घेत होते, पण आता शेतकरी या हितासाठी म्हणून सर्व जनता आज यामध्ये उतरायला लागलेली आहे. शहरामध्ये सुद्धा याला चांगला वाढता पाठिंबा मिळायला लागलेला आहे. केंद्र शासनानं शानपणानं हे कायदे त्वरित रद्द करावेत ही आमची मागणी आहे. वारंवार आम्ही ट्रॅक्टर मोर्चा किंवा अनेक मोर्चे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहे. त्याची धाकता येत्या कालावधीमध्ये खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाढवण्यात येणार आहे महाराष्ट्रभरामध्ये. त्याच्या आज जर या आंदोलनाला यश आलं तर बरं आहे, नाही आलं तर ह्याच्यापेक्षा मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत हे कार्य कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. Get out of here!